तुलाच आता पुढे यायचे, तुलाच आता पुढे यायचे, तुलाच आता पुढे यायचे। देश घडवण्या तयार हो, मतदानाने देशाचे भवितव्य ठरवण्या तयार हो, प्रलोभने वा दबाव येवो, कुणा पुढे ही झुकू नको। लोकशाही लोकशाहीवर निष्ठा ठेवून याद्वारे प्रतिज्ञा करतो की आपल्या देशाच्या लोकशाही परंपरांचे जतन करू आणि मुक्त निपक्षपाती व शांततापूर्ण वातावरणातील निवडणुकांचे पावित्र्य राखू। निर्भीड वातावरणामध्ये आम्ही येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मतदान करणार आहोत आणि लोकशाहीचा सन्मान करणार आहोत। खूप छान तुम्ही आली आली निवडणूक लोकशाहीचा उत्सव, आली आली निवडणूक लोकशाहीचा उत्सव, मतदानास हो तयार। निपक्षपातीपणे मतदान करू आणि जास्तीत जास्त प्रमाणात आपले नातेवाईक सगळे सोयरे त्यांनाही सांगू आणि त्याच्याकडून जास्तीत जास्त प्रमाणात मतदान करून घेऊ। कारण जर लोकशाही टिकवायची असेल, लोकशाही जगवायची असेल, तर जास्तीत जास्त प्रमाणात मतदानाचा टक्का वाढला पाहिजे आणि हा मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी आपण मतदान जनजागृतीचा कार्यक्रम करतो आहे। आपली स्वीप टीम जी आहे, कराड सर आणि त्यांची टीम अतिशय चांगलं काम करते आहे आणि त्यामध्ये तुमचा सगळ्यांचा सहभाग अत्यंत महत्वाचा आहे। तुम्ही आज जरी विद्यार्थी दशेत असला तर तुम्ही उद्याचे जागरूक नागरिक होणार आहे आणि ही लोकशाही तुम्हालाच टिकवायची आहे। वृद्ध असो की जवान, आवाजच नाही आला। वृद्ध असो की जवान, तुम्ही आला आता मतदानाचा अधिकार। 18 वर्षाचे वय केले पार, आता एक घोषणा, मी कोणी म्हणेल मतदार राजा जागा हो, तुम्ही पाठीमागे म्हणायचं लोकशाहीचा धागा हो, मतदार राजा जागा हो, मतदार राजा जागा हो, मतदान करा सर्व नर नारी। धन्यवाद। जागा हो, मतदार राजा जागा हो। प्रसादजी मध्ये साहेब प्रांताधिकारी त्यांना विनंती करतो की आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण शुभेच्छा द्यावी। उपस्थित असलेले आपल्या पालकेचे तहसीलदार डॉक्टर नाथसाहेब, आपल्या महाविद्यालयाचे प्राचार्य दौंड सर यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली कार्यक्रम पूर्ण तालुक्यामध्ये अतिशय उत्साहात राबवले जात आहे। घेऊन संदेश मतदान कर, लोकशाहीचा सन्मान कर, ये पुढे मतदान।
मतदान कर, लोकशाहीचा सन्मान कर, चल मतदान कर। हाँ हाँ करूया मतदान।